वयाची 75 ओलांडली की माणूस हा थकतो अशी समज आहे. पण आपण आज ज्या व्यक्तीच्या घरी आलो आहोत त्यांच्या आवाजामधला खणखरपणा हा आजही तसाच कायम आहे. म्हणजे तो नारळ असतो ना की बाहेरून अगदी कडक आणि आतमधून मऊशर, त्यांना पाहिलं की आदरयुक्त भीती वाटू लागते. हो, मी बोलते आहे आपल्या मराठी इंडस्ट्रीतल्या आऊबद्दल, म्हणजेच उषा नाडकर्णी यांच्याबद्दल. आज आपण लोकमत फिल्मीतर्फे त्यांच्या घरी त्यांना एक सरप्राईज द्यायला आलो आहोत आणि खूप छान पद्धतीने आपण त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. तर चला तुम्हीही माझ्याबरोबर त्यांच्या बर्थडे सरप्राईजसाठी. सरप्राईज! हॅलो उषाताई, हॅपी बर्थडे. नमस्कार. नमस्कार. लोकमत फिल्मीतर्फे तुमच्यासाठी हा बुके आणि हा केक. थँक्यू, थँक्यू सो मच. अरे वा, केक सुद्धा. हो, थँक्यू. तर आपण उषाताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्यांच्या घरी आलो आहोत. तर मला असं वाटतं आपण केक कटिंग पासूनच सुरुवात करूया का? चालेल चालेल चालेल. हॅपी बर्थडे स्टार्ट करू शकता. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर उषाताई. आवडलं का तुम्हाला सरप्राईज आमचं? हो 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 हो. अरे वाव. एक आमच्याकडून तुम्हाला लोकमत फिल्मीतर्फे हॅपी बर्थडे ताई. मस्त आहे केक. आवडला? मेरवांचा आहे ना. हो. बरं, तर उषाताई आहेत आज आपल्याबरोबर, आऊ ज्यांना तुम्ही आऊ म्हणून ओळखता. तर तुम्हाला सरप्राईज कसं वाटलं? मस्त. म्हणजे माझ्या डोक्यात सुद्धा विचार आला नव्हता का कधीतरी कोणतरी बुके घेऊन केक घेऊन असं करेल आणि माझं असं होईल. तसं झालं माझं, कारण मला माहीत नव्हतं तुम्ही कुठून ॲड्रेस काढला, काय केलं, मला काही माहिती नाही. पण मजा केली तुम्ही. थँक्यू, थँक्यू. आवडलं ना तुम्हाला? मजा मजा. वाढदिवस हा दिवस तुम्ही कसा साजरा करता? वाढदिवस लहान असताना मला आठवतं आम्ही 4 भावंड होतो. कोणाचा वाढदिवस म्हटलं की एक तर नवीन कपडे असतातच आणि आई मग तुला काय आवडतं गोड ते घरात करायची. झालं तेवढंच. आईला खूप मिस करत असाल ना? अगं, ती जाऊन आता किती वर्ष झाली पण आठवण तर येत. आई पप्पांची तर आठवण यावी नाही लागत, ती असतेच आपल्या बरोबर. मुळात वाढदिवसाच्या दिवशी खूप वाढदिवसाच्या दिवशी म्हणून नाही, मला सगळ्याच बाबतीत आई पप्पांची आठवण नेहमीच येते मला. कारण ती काय मुद्दाम काढावी लागत नाही, ते आपले आई वडील. आपण इतकी वर्ष त्यांच्या बरोबर असतो. अहो, तुम्ही एव्हरी इयर कसा साजरा करता? काहीच नाही, भावंडांना घेऊन जाते जेवायला हॉटेलमध्ये किंवा हो मग ते किंवा ते घरी येतात, केक कापतो आम्ही, मग जातो जेवायला. आणि काय करणार, आता म्हातारी झाली. खूप झाले वाढदिवस म्हटलं, खूप झाले, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने झाले प्रत्येक जण इतक्या वर्षामध्ये. आज मला 78 लागली. इतकी वर्ष होतातच आहेत वाढदिवस. तुम्ही तुमची 75 कशी सेलिब्रेट केलेली? 75 भावाला माझ्यानं ग्रँड करायचं होतं. मी म्हटलं नाही, माझ्या याच घरात आम्ही 7 जणांमध्ये केला. मी, माझा भाऊ, त्याची बायको, माझा मुलगा, त्याची बायको, माझ्या बहिणीचा नवरा आणि तिची मुलगी आणि माझ्या मैत्रिणीचा नवरा आणि त्याची दुसरी बायको. मैत्रीण गेली माझी, बस एवढ्याच लोकांमध्ये. घरी भावानी फुगे बिगे लावून जे हॉलमध्ये करतो सगळं डेकोरेशन केलं होतं. शॅम्पेन आणली होती भावाच्या बायकोनी, एवढ्या पणत्या केल्या होत्या. 75 करतात त्या, त्या केलं. हां, नोटांचा हार घातला होता. म्हणजे मी म्हटलं नको ती गडबड गडबड, कारण माझं वय जास्त आहे, भाऊ भावाची बायको पण जास्त आहे, जमलं पाहिजे ना करायला. आणि माझं कसं म्हणणं, आपण जेव्हा लोकांना बोलवतो त्यावेळेला त्यांच्याकडे नीट लक्ष देता आलं पाहिजे. बरोबर. आपलं आलंय दिलं मजा तुम्ही, असं नाही, मला नाही आवडत. करायचं सिस्टमॅटिक, नाहीतर नाही.
मग इथे आमचं झालं सगळं, भावाच्या बायकोनी सगळ्यांना आवडणारं चिकन ते काय म्हणतात ते केलं होतं, दोन तीन प्रकार तिने केले होते, शॅम्पेन फोडली, आणि मग हे सगळं झाल्यावर आम्ही हॉटेलला जेवायला गेलो. अरे वा, म्हणजे घरी सेलिब्रेशन केलं तुम्ही मुळात आणि गेलो जेवायला हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेट केलं. 70वा वाढदिवस सुद्धा माझ्या भावानी मला म्हणायला घरी आहे, आईच्या घरी होते मी, तर म्हणजे मी शूटिंगवर नाही यायची होती तेव्हा आमची खुलता कळी खुलेना सिरियल चालू होती, तिकडे सुद्धा सेटवर एवढा मोठा बुके चॉकलेट्स हे सगळं वगैरे दिलं, तिथेही मस्त साजरा केला. भाऊ म्हणाला इथे ये, त्यांनी सगळ्या खिडक्या बिडक्या लावून घेतल्या होत्या, आतमध्ये सॉलिड डेकोरेशन केलं होतं, माझे कधी कधीचे फोटो लावले होते, माझी कात्रणं लावली होती, हो, आणि मी दरवाजा उघडला असं झालं होतं माझं, म्हणजे अनपेक्षित होतं. माझ्या भावानी माझ्या आईचं सुद्धा 70, 75, 80 तिची तुला केली होती. भाऊ माझा खूप, आणि त्याचं करतं म्हटलं की नको करतो नको. लहानपणीच्या तुमच्या आठवणींमधलं एक गिफ्ट जे तुम्हाला आत्तापर्यंत लक्षात आहे? खरं सांगू का, त्यावेळेला एवढे असे पैसेही नव्हते आई वडिलांकडे, दोघंही नोकरी करत होते पण तसे पैसे नसायचे, त्यामुळे एखादं कपडा म्हणजे नवीन कपडे घेतले तर हां बस, बाकी काय नाही, बाकी काय काय म्हणजे मला असं वाटतं नवीन कपडा जो आपल्याला आपल्या बर्थडेला मिळतो तेच सगळ्यात मोठं ते किंवा दिवाळीला. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपण एव्हरी इयर एक संकल्प करतो की यावर्षी मी हे करणार किंवा यावर्षी मी ही गोष्ट मिळवणार, तर यावर्षी तुमचा काय संकल्प आहे? खरं सांगू का, मी संकल्प वगैरे काही करत नाही, मनात येतं तसं करत जाते आणि मिळत तस जाईल काम तसं करत जाते, संकल्प वगैरे मी केला नाही, कारण संकल्प फक्त करण्यापुरते असतात, ते काय केले जात नाही, पाळले जात नाहीत, त्यामुळे मी ते करतच नाही. जे काम येईल ते प्रामाणिकपणे करायचं, झेपत असेल तर करायचं, नाही आपलं जमत त्यांच्याबरोबर तर राम राम म्हणायचं बस आणि पुढे जायचं. तू चाल पुढे. बरं आऊ, आमच्याकडे ना तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, तर तुम्ही रेडी आहात का? काय माझा चेहरा काय? नाही नाही लावणार ना त्यात. ही कोण आहे? आई, पहचान कोण? आई मैं तेजू. मुझे लगा मैं आपको थोड़ा डिफरेंट तरीके से बर्थडे विश करूं, थोड़ा तेजू स्टाइल में आपको हैप्पी 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 बर्थडे, जन्मदिन की बहुत सारी शुभकामनाएं, आप इसी तरह अपना जन्मदिन मनाती रहो, खुश रहो, स्वस्थ रहो, वो ज्यादा जरूरी है. देखो आपके बर्थडे के लिए मैंने क्या किया है. हैप्पी बर्थडे. थैंक यू. आई कशी आहेस? अरे वाढदिवस आहे. हैप्पी 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 बर्थडे उषा. थैंक यू हितेन. लव हैप्पीनेस एंड गुड हेल्थ. थैंक यू. खुश रहो, मस्त रहो और तंदुरुस्त रहो और ऐश करो जैसे आप करते हो. आपसे बहुत कुछ सीखने को मिला है. गॉड ब्लेस यू एंड एंजॉय योर डे. थँक यू. हॅपी बर्थडे. आई कुठे कुठे भेटले तुला? शोधले मी आणि आणले व्हिडिओज. मी त्यांना मेसेज केला, मी त्यांना सांगितलं की आईंचा बर्थडे आहे, आम्ही सरप्राईज देणार आहोत, तर तुमच्याकडून मला मेसेजेस मिळतील का? आणि त्यांनी दिले आणि त्यांनी तुम्हाला विश केलं आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि आमच्याकडून पण तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आहे. थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला वेळ दिला. थँक्यू. पवित्र रिश्ताच्या वेळी पहिल्यांदाच सुरू झालेलं आणि उद्या माझा वाढदिवस, कोणाला तरी कळलं, मी रात्री निघाले होते जायला तर मला थांबून ठेवलं कोणीतरी, हां कोणीतरी जाऊन केक आणला, रात्री तो कापला. मी म्हटलं तेव्हा एकदा झाला होता आणि जेव्हा आमची सिरियल संपली तेव्हा गणपती होता, तिथेही केक आणून सगळ्यांनी बोंबा बोंब करून साजरा केला होता अशी लक्षात आहेत. पण त्यांना पण तुम्हाला आवर्जून विश करायचं होतं. तुम्हाला पवित्र इष्टाच्या सेटवर बऱ्याचदा आता तुम्ही जसं सांगितलं की तुमचा बर्थडे खूप छान प्रकारे सेलिब्रेट झाला होता, तर तुम्हाला तेव्हाची एक आठवण किंवा
खूप जास्त कोणाला मिस करता तुम्ही पवित्र इष्टामध्ये? मिस तर मी सगळ्यांनाच करते, कारण आम्ही सगळे होतो म्हणून पवित्र रिश्ता झालं. म्हणजे जसं तुम्ही पवित्र रिश्ता, तो रिश्ता आमचा सगळ्यांमध्ये झाला होता. साडेपाच वर्ष आम्ही एकत्र होतो घरातल्या सारखे. हो हो. सगळ्यात जास्त कोणाला, एका व्यक्तीला कोणाला जर मिस करत असाल? फक्त सुशांत गेला म्हणून वाईट वाटतंय खूप. आमच्यातला गेला, चांगलं चाललं होतं पोराचं, खूप वाईट झालं बिचाराच. असं नको व्हायला होत, खूप वाईट. नालायक लोक असतात ना आयुष्यामध्ये, अशी माणसं भेटतात ती नालायक. पण मी तुला एक सांगते की ज्यांनी त्याचं केलं ना त्यांना देव देणारच. आणि ते बघायला मी असेन किंवा नसेन, पण त्यांना मिळणार म्हणजे मिळणारच. किती पैसे दाबून तुम्ही थांबवा, पण देवाचे डोळे बंद नाही होत, देव सगळं बघतो. मला किती ह्याच्यात असा अनुभव आहे की आपल्याला हे करतात, मग बोलायला जायचं नाही, पण देव देतो, आपण बोलायचं नाही. तुमचा दिवस आम्हाला खूप छान पद्धतीने साजरा करायचा होता, तुम्ही थोड्या इमोशनल झाले आहात इथे. तसं होतं ना, आपल्या बरोबरची माणसं आहेत म्हटल्यावर होतं. एकमेकाबद्दल जरी दाखवलं नाही तरी इतक्या वर्षाची अटॅचमेंट असते, खूप प्रेम असत, मस्ती केलेली असती, भांडणं झालेली असतात, सगळं असत, पण ती आपली असतात. आपण घरच्या लोकांबरोबर नाही का भांडत, वाटेल त्या बोलतो, पण त्यांच्याबद्दल प्रेम असत. तसं आहे, त्यांना तेवढं डिफेंड पण करतो आपण. तुम्ही मेन कॅरेक्टर होता ना, तुम्हाला कसं कोण विसरू शकत? असं नाही, मेन कॅरेक्टर सुशांत होता, अंकिता होती, पण तुम्हाला विसरणं खूप कठीण होत. म्हणजे लोक खरंच, म्हणजे मी जेव्हा अशी सासू बघायची तेव्हा मी प्रे करायची की मला अशी सासू नको. मला तसं करावं लागायचं, कारण मी पैसे घ्यायची ना त्यांच्याकडून. कॅरेक्टर होतं ते, नो डाऊट. पण तुम्ही इतकं छान ते कॅरेक्टर निभवलं की लोकांना खरंच ते रिअल लाईफ फिलिंग यायची की अशी सासू नको म्हणून. लास्ट बट नॉट द लिस्ट ताई, तुमच्या अपकमिंग प्रोजेक्ट्सबद्दल काय सांगाल? आता मी एक वेब सिरीज करते, 16 तारखेला जाते गोव्याला. आणि मी म्हटलं गणपती आहे तर मी थांबणार नाही, मी लगेच येणार. गणपती झाल्यावर मग परत आहे. अरे तुम्ही इतक्या गोष्टी आमच्याशी शेअर केल्या, इतक्या इमोशनल झाल्या, आणि मला खूप बरं वाटलं की आजचा तुमचा दिवस हा खूप छान आपण सेलिब्रेट केला आहे. तर थँक्यू सो मच, आणि एकदा पुन्हा तुम्हाला वाढ दे. आणि लोकमतवाल्यांचे सगळ्यांचे आभार, ज्या प्रेमाने तुम्ही माझ्या घरी आला ते सगळं घेऊन खूप आनंद झाला.